हाँ सर, आता सुरू सुरू सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणासमोर गणित विषयाची तासिका घेणार आहे. खरं पाहता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा ही शालेय विद्यार्थी दशेमधील एक अतिशय मानांकित अशी स्पर्धा परीक्षा होय. अतिशय जुनी शासकीय असणारी ही स्पर्धा परीक्षा आपल्यातील वेगवेगळ्या गुणांचा शोध घेते आणि आपल्याला समाजामध्ये आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या वयामध्ये मानाचे स्थान प्राप्त करून देते. या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयांचा ज्ञानाची पातळी तपासत असताना, जसं की काल आपण पाहिलं मकर संक्रांत झाली, मग मकर संक्रांत हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो, तर पौष या मराठी महिन्यात येतो. मकर संक्रांतीला वेगवेगळे जे वाण असतात, हरभरे, बोरे, ऊस, हे कशामध्ये ठेवतात, तर सुगड म्हणजे एक प्रकारचं लहानस गाडगं असतं यामध्ये ठेवतात. असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या राज्यामध्ये या सणाला कोणत्या नावाने ओळखले जातं, असे वेगवेगळे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांचा आढावा यात घेतला जातो. खरं तर गणित हा विषय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. गणित वगळलं तर आपण जीवनच जगू शकत नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज माझ्याकडील जो घटक आहे तो बेरीज वजाबाकीच्या पुढली पायरी म्हणजे गुणाकार आणि भागाकार. आपण सर्व हुशार आणि स्कॉलर विद्यार्थी निवडलेले आहात. आपल्याला या ठिकाणी राज्यात येण्याच्या दृष्टीने आपण तयारी करणार आहेत, म्हणजे तुमचं पूर्वज्ञान सर्व काही आहे असं समजून या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. प्रत्यक्ष प्रश्न आणि त्यातले क्लुप्त्या पाहणार आहोत. आपला वेळ वाचावा याकरता मी प्रश्न या ठिकाणी तयार ठेवलेले आहे. या ठिकाणी आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चार क्रियांवरच सगळं गणित आधारित असतं आणि या चार क्रियांवर आधारित काही जी उदाहरणं असतात ही पदावलीमध्ये अवयवांमध्ये समाविष्ट असतात, ज्याला आपण विभाज्य आणि विभाजक असं म्हणतो. याला एकूण परीक्षेचा 20% भारांश आहे, म्हणजे 1/5 इतकी उदाहरणं आपल्याला यामध्ये विचारली जाऊ शकतात. मग यामधील आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया आपल्या विभागाला. त्यात पहिला प्रश्न मी देतोय तुम्हाला. तुम्ही स्कॉलर मुलं आहात, आपण हा प्रश्न सोडवाल अशी अपेक्षा ठेवतो. 5/5/5/5 विचार करा आणि आपल्याला उत्तर येतंय का हे पहा. खर तर आपली तयारी खूप झालेली असते, शिक्षकांनी घेतलेली असते, आपणही केलेली असते आणि परीक्षेत दोन प्रकारचे प्रश्न असतात, एक अतिशय सोपे आणि एक अतिशय अवघड. यामध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो की जीवनामध्ये आपण सुखाने हुरळून जायचं नाही आणि दुःखाने दुःखाला म्हणजे दगमगून जायचं नाही, त्यावर मात करायची, त्याचप्रमाणे या परीक्षेमध्ये असणाऱ्या 90 मिनिटांमध्ये खूप सोपा प्रश्न आहे म्हणून घाई गडबडीत उत्तर लिहायचं नाही आणि खूप अवघड प्रश्न आहे मला येणारच नाही म्हणून आत्मविश्वास दगमगू द्यायचा नाही. याकरिता असा प्रश्न पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की किती सोपा प्रश्न आहे, 5/5 एक उत्तर आणि आपण एक पर्याय लिहून मोकळा होतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्यस्तरीय यादीमध्ये मेरिट लिस्ट मध्ये अगदी एका प्रश्नावर सगळं काही भवितव्य ठरलेलं आहे. आपल्याला किमान 270 पेक्षा अधिक मार्क हवे, त्यामुळं अतिशय सोपे प्रश्न ही तितक्याच काळजीपूर्वक तपासायला हवे, तितक्याच काळजीपूर्वक त्यांचं निरीक्षण करून अगदी शेवटपर्यंत उत्तर काढून नंतरच उत्तर लिहायला हवं.
मला या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते की ज्या ज्या वेळेस तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांचं उत्तर एक येईल, पर्याय क्रमांक एक, अशा वेळेस तुम्ही काय करायला हवं, आपलं आलेलं उत्तर हे परत एकदा जलद गतीने रिचेक करायला हवं, तपासून पाहायला हवं की माझा आलेला एक पर्याय हा खरोखरच एक आहे का मला फसवलं जाते. ही परीक्षा मुळात तुम्हाला थोडक्यात पुढे तरी फसवायची परीक्षा आहे आणि म्हणून या ठिकाणी 90% हुशार असणारे विद्यार्थी सुद्धा एक उत्तर लिहून मोकळे होतात. वास्तविक याचं उत्तर कसं असेल हे मी या ठिकाणी सोडून दाखवतो. ही जी पदावली आहे त्यात फक्त भागाकार हीच क्रिया आली आहे. पहिले आपण करूया 5/5 याचं उत्तर आलं तुमचं एक, उरलेले 1/5/5 अशा स्वरूपाचं राहिलेले. मग 1/5 म्हणजे काय, 1/5 आणि त्याला परत आपल्याला काय करावं लागतंय, परत 5 ने 1/5/5 म्हणजे या ठिकाणी हे 5/1 आहे म्हणजे 1/5 याच उलटून गुणाकार केलं ते 1/5 म्हणजे 1/25 हे उत्तर पाहिजे होत. माझ्याकडून प्रश्न लिहिताना या ठिकाणी आणखी 1/5 होत म्हणजे परत एकदा गुणून 1/5 आलं असत आणि उत्तर माझं आलं असत 1/25 म्हणजे पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं का पहा, म्हणजे या ठिकाणी आपण घाई गडबड न करता हा प्रश्न सोडवायला पाहिजे. 5/5 म्हणजे 1 उत्तर, परत 1/5 म्हणजे 1/5 उत्तर, परत 5/5 1/25 उत्तर आणि परत 5/5 म्हणजे 1/125 उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर यायला हवं होतं. यानंतर दुसरा या प्रश्न पाहूया. हा घटक शिकवण्यापूर्वी मी हुशार विद्यार्थ्यांना काही क्लुप्त्या अगोदर पहिल्या 5-10 मिनिटात शिकवणार आहे की जसं की लगतच्या संख्येमध्ये असणारा समान फरक, हा फरक दोन स्वरूपाचा असू शकतो. लगतच्या संख्येत असणारा समान फरक हे घेत असताना तत्पूर्वी मी तुम्हाला ज्या दोन संख्या आहेत लगतच्या, या लगतच्या संख्येमध्ये समान फरक असताना जसं की अनुक्रमाने येणाऱ्या संख्या 1, 2, 3, 4 ह्या संख्या अनुक्रमाने येतात, किंवा सलग येणाऱ्या समसंख्या 2 फरक येतो, सलग येणाऱ्या विषम संख्या 2 फरक येतो, किंवा एखादं कोणतंही उदाहरण दिलेलं असेल तुम्हाला 4, 8, 12 म्हणजे 4 पाड्यातील संख्या, 9 पाड्यातील संख्या याच्यामध्ये समान फरक येतो, तर अशांची सरासरी कशी काढली जाते. बरेच जण अनेक सूत्र सांगतात आपल्याला की अनुक्रमाने येणाऱ्या संख्ये, अनुक्रमाने येणाऱ्या 1 ते 10 कोणत्याही 10 संख्येची बेरीज, 20 संख्येची बेरीज, 100 संख्यांची बेरीज, तर अशी वेगवेगळी सूत्र पाठ न करता जर लगत येणाऱ्या 2 संख्येमध्ये समान फरक कायम राहत असेल तर त्यांच्या सरासरीचं 1 सूत्र पाठ करायचं आणि त्यांच्या बेरजेचं पण 1 सूत्र पाठ करायचं. आपण विद्यार्थ्यांनी अनेक सूत्रामध्ये गोंधळ न घालता एका सूत्रावर सगळं काही म्हणजे सगळ्या प्रकारची गंत आपल्याला सोडवता आली पाहिजे. मग ती लगतच्या समसंख्या असू, विषम संख्या असू, फक्त फरक सारखा आहे अनुक्रमाने येणाऱ्या संख्या असू, तर हीच 2 सूत्र लक्षात ठेवायची. पहिलं सरासरीचं सूत्र आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, उदाहरण हे अनुक्रमाने येणाऱ्या संख्येचं आहे, 63 ते 72 या संख्यांची सरासरी किती. पहिली संख्या काय आहे या ठिकाणी, तर पहिली संख्या आहे 63, शेवटची संख्या काय आहे 72/2
यांचं जे काही उत्तर येईल पहिल्याने आपल्याला बेरीज करावं लागेल आणि भागिले दोन करावं लागेल, ही सरासरी असेल. जसं की आपण काढून पाहूया, तीन आणि दोन पाच होतात, सात आणि सहा तेरा होतात, भागिले दोन, दोनने आपण या 135 ला भागूया, सहाचा भाग गेला, एक बाकी उरली, पंधराला परत भाग दिला, सातचा भाग गेला, एक बाकी उरली, पॉईंट दिला, एकशे झाले दहा आणि परत दहाला भाग गेला म्हणजे 67.5 ही 63 पासून 72 ह्या ज्या 10 संख्या आहेत यांची सरासरी आली. म्हणजे मला या ठिकाणी एकच सांगायचंय की सरासरीला एकच सूत्र आपण लक्षात ठेवणार आहोत की कधी कि ज्या वेळेस अनुक्रमाने येणाऱ्या संख्यामधील फरक हा समान असेल, भले तो एकचा असो, दोनचा असो अथवा अन्य कोणताही असो. याप्रमाणे आपण पाढ्यातल्या संख्येची सुद्धा सरासरी काढू शकतो. चारच्या पाढ्यातील येणाऱ्या 10 संख्यांची, सहा पहिल्या 6 संख्यांची, समान फरक आहे चारच्या पाढ्यामधील संख्येत, तर सरासरी किती येईल असे उदाहरण असू शकतात. आता हे जे सूत्र आहे या सूत्राला फक्त पुढं एकूण संख्या याने जर गुणलं तर आपल्याला त्यांची एकूण बेरीज निघते. जसं की हेच उदाहरण पाहूया, 63 ते 72 या संख्यांची एकूण बेरीज किती येईल. आपलं सूत्र सरासरीचं सूत्र आहे, तेच सुरुवातीला लिहायचंय आणि त्यालाच ऍडिशनल म्हणजे पुढं एक भाग वाढवायचा आहे. 63 अधिक 72 छेद 2. आता 63 पासून 72 पर्यंत एकूण संख्या किती येतात हे काढण्याकरता 72 वजा 63 अधिक 1 म्हणजे 10 संख्या येत आहे. किती संख्या येत आहे? 10 संख्या येत आहे. मग आपण या ठिकाणी यांचा पाचने भाग दिला आणि यांची बेरीज करून त्याला पाचने गुणूया, हे आपलं एकूण संख्यांची बेरीज येईल. किंवा आपण या ठिकाणी जी सरासरी काढलेली आहे 67.5 गुणूने 10 येईल म्हणजे यांची बेरीज आपली या ठिकाणी 675 एवढी येऊन जाईल. लक्षात घ्या, आपली जी सरासरी आलेली आहे त्याला फक्त आपण 10 ने गुणतोय. सरासरीला कितीने गुणतोय? 10 ने गुणतोय म्हणजे 1 दशांश स्थळ उजवीकडे येईल आणि बेरीज तुमची 675 इतकी येईल. म्हणजे आता आपण काय पाहिलं, जर दिलेल्या संख्या मालिकेत समान फरक असेल तर त्यांची सरासरी कशी काढायची आणि बेरीज कशी काढायची. मग त्या संख्या अनुक्रमाने दिलेल्या असो अथवा त्या संख्येतील फरक 2चा असू द्या, 4चा असू द्या, 10चा असू द्या, अशा पद्धतीने हे एक आपण सूत्र पाहिलं. याच्या पुढे जाऊया. हा एक क्लुप्ती सांगतोय मी तुम्हाला, ज्यामध्ये आपला वेळ न जाता आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवलं तर पटकन उत्तर येऊ शकतं. अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यांची बेरीज अतिशय महत्वाची आणि अतिशय सोपी क्लुप्ती आहे. मी सोडून दिल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर परत ती लक्षात ठेवू शकता किंवा वही लिहून घेऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला दिलेले जे अंक आहेत हे दोनच प्रकारचे असतील. पहिलं असेल दिलेल्या अंकात 0 नसेल तर, आणि दुसरं जे काय असेल तर दिलेल्या अंकात 0 असेल तर. आपण सुरुवातीला दिलेल्या अंकात जर 0 नसेल तर अशी उदाहरणं पाहूया. या ठिकाणी मी एक उदाहरण दाखवेल तुम्हाला. अंक दिलेले 2, 3 आणि 4 हे अंक दिलेले, तर या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहेत हे पाहायचं आपल्याला. लक्ष द्या, अंक एकूण किती दिलेले आहेत? 3 अंक दिलेले. मग मला या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या पाहिजे, तर 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या 3 अंक आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुणे 6, 6 1 6 म्हणून मला दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील? 6 या संख्या तयार होतील. तसंच 4च्या बाबतीतही पाहूया आपण. अंक एकूण किती दिले? 1, 2, 3, 4 म्हणजे मी लिहिणार 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार करूया. आपला 1 चे 3 चा गुणाकार आलता 6, त्याला 4 ने गुणलं म्हणजे आपलं उत्तर आलं 6 चोक 24. म्हणजे 4 अंकांपासून
की ज्यामध्ये शून्य नाही त्या चारही अंकामध्ये अशा चार अंकापासून एकूण 24 संख्या तयार होतात. अतिशय सोपी आणि साधी युक्ती आहे. शून्य नसेल तर जेवढे अंक दिलेले आहेत तेवढे तेवढे म्हणजे तीन अंक दिले असतील तर 1 × 2 × 3 याचे जे उत्तर येतील एवढ्या संख्या तयार होतील. चार अंक दिले असतील तर 1 × 2 × 3 × 4 म्हणजे 24 संख्या तयार होतील. पाच अंक असतील तर 1 ते 5 चा गुणाकार किती होतो हे काढायचं आणि आपलं उत्तर आपणच तपासून पाहायचं. पहा 1 ते 4 अंकांचं 24 अंक गुणाकार त्याला फक्त 5 ने गुणायचं. 24 × 5 = 120 म्हणजे शून्य नसणारे जर 5 अंक दिले असतील तर त्यापासून तयार होणाऱ्या संख्या ह्या 120 असेल. आता आपण त्या संख्यांची बेरीज किती होते हे पाहूया. इथं लक्ष द्या, ज्या काही संख्या तयार होतील त्या सगळ्या संख्यांची बेरीज एकदम आणि युक्तीने काढायची असेल तर आपल्याला आतापर्यंत आपण दिलेल्या संख्या काढण्याकरता दिलेले अंक वापरलेले नव्हते, फक्त किती अंक दिले यावरून आपण संख्या काढलेली आहे. आता अंक दिलेल्या संख्येची बेरीज करण्याकरता आपल्याला अंक कोणकोणते दिलेले त्या अंकांची बेरीज करावी लागेल. जसं की 2 + 3 + 4 हे एकूण किती झालं हे काढायचं. म्हणजे 4 × 3 = 7 × 9 × 222 हा जो काही गुणाकार येईल ती दिलेल्या सर्व अंकांचे अंकांपासून तयार होणाऱ्या ज्या 6 संख्या येतील त्या 6 संख्येची बेरीज होईल. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी 2 ने का गुणलं, तर लक्ष द्या आपल्याला हे जे काही 6 आले या 6 ला 3 अंक दिलते, या 3 अंकांनी भागलं याचं उत्तर आपलं काय आलं 2 हे उत्तर आलं. म्हणून 3 अंक देते म्हणून काय केलं आपण 3 × 2 = 2 लिहिलं म्हणजे 222 ने दिलेल्या अंकांच्या बेरजेला गुणलं. जे काही उत्तर येईल म्हणजे उत्तराचं पण तुम्हाला एकच स्थान 9 × 2 = 11 म्हणजे बेरीज विचारली असेल तर पर्याय जिथं एकच स्थानी 8 आहे तो पर्याय असणार आहे. आणि जर 2 पर्याय 8 वाले असतील तर आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार करून पाहावा लागणार आहे. त्यानंतर आपण 4 अंकांचं पाहूया. आता या 4 अंकांची बेरीज आपण पाहूया. अंक दिलेले होते 5, 3, 2 आणि 1 अंकांची बेरीज करून पाहूया. 5 × 3 = 8, 9 × 10 = 1 = 11 11 × इथंही परत आपण तेच पाहूया की किती 24 आपल्याला संख्या तयार होत होत्या. 4 अंक होते म्हणून या ठिकाणी 6 चा भाग गेला म्हणून 6 4 अंक दिलते म्हणून 6 4 वेळा लिहिले म्हणजे 11 × 6 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
लक्षात राहण्याकरता तयार होणाऱ्या संख्या काढण्याकरता जेवढे अंक दिलेत तेवढ्या अंकांचा म्हणजे तीन अंक दिले तर एक गुणुले दोन गुणुले तीन, चार अंक दिले एक गुणुले दोन गुणुले तीन गुणुले चार, पाच अंक दिले तर एक दोन तीन चार पाच यांचा गुणाकार. ह्या हे जे तयार होणाऱ्या संख्या आहेत यांची तयार होणाऱ्या संख्या ह्या कायम याच राहणार आहेत. पण ते कसं आलं हे कळवण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे, म्हणजे तीन अंकापासून जर शून्य नसेल तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्या सहाच असणार आहेत, चार अंकापासून तयार होणाऱ्या संख्या चोवीस असणार आहेत आणि पाच अंकापासून तयार होणाऱ्या संख्या एकशे वीस असणार आहेत. हे उत्तर परमनंटली आहे, फक्त तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज मात्र बदलू शकते. तीन अंकाला आपल्याला अंकांची बेरीज करायची, दिलेल्या अंकांची बेरीज गुणुले दोनशे बावीस, चार अंकांना अंकांची बेरीज करायची गुणुले सहा हजार सहाशे सहासष्ट ने गुणाकार करायचा येईल ते उत्तर. आता जर शून्य असेल तर एक पाहूया आपण ही युक्ती, तर शून्य असेल तर काय करतो आपण पहा, या ठिकाणी शून्य नसल तर आपण काय करत होतो, तीन अंक दिलेले होते म्हणजे एक गुणुले दोन गुणुले तीन लिहित होतो, पण शून्य असल्याने जो शेवटचा अंक आहे तोच रिपीट करायचा आहे, तोच अंक काय करायचा आहे रिपीट करायचा, म्हणजे एक गुणुले दोन म्हणजे एकूण संख्या किती होतील, एकूण संख्या तयार होतील जर तीन अंक दिलेले असतील त्यात शून्याचा समाविष्ट शून्य समाविष्ट असेल तर एकूण संख्या चार तयार होतील.
आता या ठिकाणी जर चार अंक दिलेले असतील तरी असं एक गुणुले दोन गुणुले तीन गुणुले चार लिहिलं असतं आपण शून्य नसलं तर पण शून्य आल्याने तीन अंक आपण काय करणार आहे रिपीट करणार आहोत म्हणून तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा किती एकूण संख्या तयार होतील अठरा संख्या तयार होतील या ठिकाणी तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती येईल याकरता आपण अंकांची बेरीज करणार आहे जसं आपण शून्य नसताना करत होतो अगदी त्याचसारखं दोन अधिक एक तीन अंकांची बेरीज झाली तीन आणि गुणले त्या ठिकाणी आपण शून्य नव्हता तर 222 ने गुणत होतो या ठिकाणी दोन तसेच ठेवायचे आणि पुढे एक एक घ्यायचा म्हणजे कितीने 211 ने गुणणार आहोत चार अंकी जर संख्या असेल तर त्या ठिकाणी अंकांची बेरीज करायची तुम्हाला या ठिकाणी शून्य असणारे चार अंक दिलेले होते म्हणजे ज्यामध्ये एक शून्य होता तर चार आणि तीन सात आणि दोन नऊ नऊ गुणले त्या ठिकाणी आपण चार वेळा सहा घेत होतो या ठिकाणी पहिले सहा घ्यायचे आणि नंतर चार 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 म्हणजे नऊ गुणले 6444 याने गुणाकार करायचा आहे आणि येईल ते तुमचं उत्तर एकच स्थानी तुमचं काय येणार आहे सहा येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला तयार होणाऱ्या एकूण संख्या आणि त्यांची बेरीज काय असेल या संदर्भात आयडिया येऊन जाईल याच्या पुढे पहा आता संख्या मालिकेतील एन वे पद काढणे हे मी मुद्दामून घेतोय कारण हा भाग जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं गणित सोडवता येईल माझ्याकडे जरी घटक भागाकार आणि गुणाकार असेल तरी पण हे जर याच्या क्लुप्त्या मी सांगतोय एवढ्याच क्लुप्त्या तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला कसल्याही प्रकारचं गणित या क्लुप्त्यामध्ये बसून सोडवता येऊ शकेल संख्या मालिकेतील एन वे पद काढणे थोडस बारकाईने लक्ष द्या अवघड असं काहीच नाहीये दोन म्हणजे दोन अंकामध्ये एक समान फरकाने वाढणारी म्हणजे या ठिकाणी पहा उदाहरण दिलंय तुम्हाला तीन सहा नऊ बारा प्रत्येक लगतच्या दोन अंकामध्ये तीन तीनचा फरक आहे आणि प्रश्नात विचारलंय तुम्हाला एकविसावे पद कोणतं आहे आणि दुसरी जी आहे तिथं पट वाढलेली दोनची किती पट झाली तिप्पट झाली सहाची किती पट झाली तिप्पटच झाली आणि पाचवं पद विचारलेले या प्रश्नामध्ये तुम्हाला पद हे खूप जवळचं विचारतील असं इथं कसं 21वं 52वं काही विचारू शकतील इथं पण इकडे पद मात्र तुम्हाला एक छोटं विचारतील एक अंकी विचारतील पाहूया जर समान फरक असेल तर आपण काय करतोय मी काय करतोय याकडे लक्ष द्या पहिल्यांदा तीन आणि सहा लिहिले नऊ लिहिले यात पाहिलं की पट समान आहे का फरक समान आहे तर मला असं लक्षात आलं की तीन मध्ये तीन मिळवले सहा येत आहेत सहा मध्ये तीन मिळवले नऊ येत आहेत म्हणजे माझं या ठिकाणी फरक समान आहे तो जो काही फरक आहे तो मी त्याच्या डोक्यावर लिहून घेतला अधिक तीन केले अधिक तीन केले आणि अधिक तीन करून काय केलं तर जे काही पद विचारलेले मला त्या पदापेक्षा एकने कमी त्या पदापेक्षा एकने कमी म्हणजे 21वं पद विचारले तर गुणुले 20 केले म्हणजे ही माझी पदावली झाली आता बघा या ठिकाणी ही माझी पदावली झाली म्हणजे माझं सूत्र काय आलं तर पहिले पद गुणुले पहिले पद अधिक समान फरक जो काही फरक होता तो फरक लिहिला आणि गुणुले एन वजा एक गुणुले एन वजा एक पाहूया या उदाहरणात पहिले पद होत तीन हे जे अधिक होत ते जसंच्या तसं लिहिलं आणि गुणुले 20 लिहिलं हे माझी उत्तराची पदावली तयार झाली यामध्ये मी पहिल्यांदा गुणाकार करणार तीन गुणुले 20 करणार ते किती झालं 60 अधिक 3 म्हणजे माझं उत्तर आलं 63 माझं 21वं पद कोणतं आलं 63 आलं अवघड काहीच नाहीये मी दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावरच पदावली तयार करतोय तीन आणि सहा मध्ये तीनचा फरक आहे फरक समान आहे का नाही याचं कन्फर्मेशन मी घेतलं सहा आणि तीन मध्ये पण तीनचाच फरक आहे नऊ आणि तीन बारा मध्ये पण तीनचाच फरक आहे म्हणजे या ठिकाणी तीनचा फरक येतो डोक्यावर अधिक तीन लिहिला 21वं पद आहे
तर 21व्या पदाचा अलीकडलं पद म्हणजे गुणिले 20 केलं माझी पदावली ही अशी तयार झाली 3 + 3 * 20 20 * 60 + 3 उत्तर 63 आलं म्हणजे माझं हे सूत्र तयार झालं. सूत्र पाठ करण्यापेक्षा ते तयार कसं होतं हे जर समजून घेतलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतः सूत्र तयार करता येऊ शकतात. जसं की पृष्ठफळ श्रेष्ठ घनफळ याची सूत्र कशी तयार होतात हे समजून घेऊन जर हे केलं तर तुम्ही स्वतः सूत्र तयार करू शकता. आता दुसऱ्या प्रकारचं काय असते समान पट्टीने वाढ नाही. इथे एक उदाहरण आहे तुम्हाला की मी यात पाहिलं की समान फरक आहे का 2 आणि 6 मध्ये 4 चा फरक होता 6 आणि 18 मध्ये 12 चा फरक होता म्हणजे फरक समान नव्हता म्हणजे समान फरकाने वाढणार नाही. तर आता पट बघितली मी तर पट काय मला लक्षात आली तर 2 ची कितपट केली तर 6 येतात 6 ची कितपट केली तर 18 येतात आणि प्रश्नामध्ये मला काय विचारलेलं आहे 5वं पद विचारलेलं आहे. मग मी इथं जसं 3 लिहित होतो तर इथं समान पट आहे म्हणजे 3 केलं म्हणजे काय झालं हे की 2 * 3 = 6 6 * 3 = 18 आणि याच्या पुढे जाऊन मी आता या ठिकाणी काय करतोय तर 5वं पद विचारलं ना तर 5 - 1 इथं जे n - 1 करत होतो हा लिहिताना मात्र याचा घात लिहितोय. लिहिताना काय करतोय त्याचा घात लिहितोय म्हणजे माझं उत्तर काय येतं या ठिकाणी 2 * 3 = 4 मग आता 3 चा 4 घात आपल्याला 10 पर्यंत घन संख्या माहित असतात. मग 3 चा घन किती येतो तर 3 * 3 * 3 किंवा 4 घात म्हणजे आपण त्याची फोड अशीही करू शकतो ज्याला घन लवकर लक्षात येत नाही 3 4 वेळा लिहिणार आहे म्हणजेच वर्ग 2 लिहिणार म्हणजे याचं उत्तर येणार 2 * 9 * 9 म्हणजे 2 * 81 मग 81 * 2 किती येईल 162 येईल हे याचं उत्तर राहील. परत एकदा मी रिपीट करतोय लक्षात राहण्याकरता जर समान फरक असेल तर आपण काय करतोय पहिलं पद अधिक समान फरक गुणुले जे पद विचारले त्या -1 इथं गुणाकार करतोय आणि समान पटीने वाढणारे असेल तर काय करतोय पहिले पद गुणुले कारण त्या ठिकाणी गुणाकार आहे समान पटीने वाढतोय गुणुले जे काही पट दिलेली किती पटीने वाढलेले तर गुणुले ती पट आणि जे काही पद विचारले त्याचा -1 ने घात हे अशा स्वरूपाचं आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. याच्या पुढे जाऊन आता प्रत्यक्ष उदाहरणावर येऊया आपल्या विषयाच्या अनुषंगाने आणि त्याच्या पूरक विषयाच्या अनुषंगाने. मी आतापर्यंत काय काय शिकवलं हे एकदा लक्ष द्या. याच्या बाहेर तुम्हाला येणार नाही. पहिलं पूर्वज्ञानावर मी हे शिकवलं की सोपी उदाहरण असेल हुरळून जाऊ नये त्यानंतर पहिला पर्याय आला तर परत एकदा आपलं आलेले उत्तर केलेल्या क्रिया बरोबर आहेत का नाही या तपासून घ्याव्या. दुसरं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की जर संख्या मालिकेतील फरक समान असेल भले तो 1 चा असो 2 चा असो 5 चा असो अथवा इतर कोणताही असो तर त्याची सरासरी काढण्याकरता जे सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि बेरीज करण्याकरता याच सूत्राला गुणुले दिलेल्या संख्या समजा पहिल्या 10 किंवा 41 पासून पुढील 10 समसंख्यांची बेरीज सांगितली तर त्या ठिकाणी पहिली संख्या आली 42 शेवटची संख्या काढायची 10वी समसंख्या आणि भागिले 2 * एकूण संख्या त्या एकूण 10 समसंख्या होत्या म्हणून 10 त्या ठिकाणी लिहावे लागेल. त्यानंतर पुढं अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यांची बेरीज यामध्ये 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या म्हणजे 1 * 2 * 3 त्यांची बेरीज करण्याकरता आपल्याला दिलेले जे अंक होते त्या अंकांची बेरीज 2 * 2 = 22 4 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येची बेरीज करायची असेल तर त्या 4 अंकांची बेरीज * 6 6 6 6 जर 0 असेल यामध्ये तर तुम्ही काय करणार दिलेले अंकांची अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आपण 0 नसताना कसं काढायचं 1 * 2 * 3 शेवटचा मोठा अंक रिपीट करायचा 1 * 2 * 2 लिहायचं येणारा गुणाकार 4 येतील आणि अंकांची बेरीज करताना दिलेल्या अंकांची बेरीज
गुणुले त्या ठिकाणी 222 करायचो, या ठिकाणी 211 करतोय. चार संख्या दिलेल्या असतील की ज्यामध्ये शून्य आहे, तर त्या त्या ठिकाणी शून्य नसताना आपण 1 × 2 × 3 × 4 करतो, त्याऐवजी 3 × 3 हे रिपीट करायचं. 18 हे दिलेल्या चार शून्य असणाऱ्या चार अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या तयार होतील. त्यांची बेरीज करताना दिलेल्या अंकांची बेरीज गुणुले आपण त्या ठिकाणी 6 4 वेळा लिहित होतो. या ठिकाणी 6444 पहिला अंक तोच घ्यायचा आहे, उरलेले अंक 4 घ्यायचे. त्यानंतर पुढे आपण पाहिलं 3 वाढणारी संख्या मालिका दिली असेल आणि शेवटचं कितवही पद विचारलं असेल, तर जेवढा फरक आहे तो फरक डोक्यावर लिहायचा आणि जेवढं पद विचारले त्यापेक्षा 1 कमी असा गुणाकार करायचा. समान पट असेल तर जी काही पट आहे ती पट डोक्यावर लिहायची आणि जे काही पद विचारले त्यापेक्षा 1 कमी घात लिहायचा आहे. आता प्रत्यक्ष उदाहरणामध्ये आपण उदाहरण पाहणार आहोत. यामध्ये पहिलं उदाहरण दिलेले 8 2 4 चांदणी गुणुले 3 6 चांदणी या गुणाकारामध्ये चांदणीच्या जागी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकच स्थानी कोणता अंक येईल. उदाहरण नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पर्याय दिलेले 6 4 7 9. प्रश्नामध्ये प्रश्न वाचताना इतका बारकाईने वाचायचा आणि त्यातला खोचक शब्दाखाली अंडरलाईन करायची प्रश्नपत्रिकेत सुद्धा. या गुणाकारामध्ये चांदणीच्या जागी समान अंक असल्यास गुणाकारात एकच स्थानी कोणता अंक येणार नाही म्हणलेले कोणता अंक येणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की एकच स्थानी समान अंक आहे म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग कोणत्या अंकाचा वर्गाचं एकच स्थान यापैकी असणार नाही तर कित्येकदा काय होतो आपण बराचसा जर आपला पाया पक्का असेल तर या गोष्टी लक्षात येतात की पूर्ण वर्ग संख्येच्या एकच स्थानी कोणते 4 अंक कधीच नसतात तर हे अंक कधीच नसणारे अंक मी लिहून ठेवले. मला हे उदाहरण मी मुद्दामून घेतलेले कारण या अनुषंगाने मला तुम्हाला पूर्ण वर्ग संख्येचे काही गुणधर्म सांगायचे. मग हे नसतात मग कोणते अंक असतात तर लक्षात घ्या हे अंक नसतात हे 4 अंक परफेक्टली लक्षात ठेवायचे. 2 3 7 8 हे अंक एक स्थानी कधीच असणार नाही. मग कोणते असतात तर 14 25 70 म्हणजे त्यातून 1 कमी केला म्हणजे 1 4 6 9 हे अंक असतात. व एक स्थानी 5 असला की जसे स्थानी 25 म्हणजे 25 गट असतो असं कधीच असणार नाही की एखादी संख्या अशी दिली 14 65 म्हणजे 5 एक स्थानी असले की जसे स्थानी 2 असलं तरच वर्ग असू शकतो अन्यथा कधीही वर्ग असू शकत नाही. म्हणजे शेवट एक स्थानी 5 असले की त्याच्या पुढे 2 असले तरच ती वर्ग संख्या असू शकेल. म्हणजे हे अंक जर एक स्थानी असतील तर ती वर्ग संख्या असेल. मी काय काय लिहिलंय हे नीट लक्षात घ्या. पूर्ण वर्ग संख्येच्या एक स्थानी कधीच हे अंक 4 अंक असू शकत नाही. कोणते 4 अंक 2 3 7 8 हे अंक असू शकत नाही. आणि कोणते असतात तर 14 69 1 4 6 9 व 5 असला तर जशी स्थानी 2 असणार. हे दोन नियम तुमचे पाठ असले की तुम्हाला वर्ग संख्येच्या बाबत कसलंही गणित येऊ शकेल. आता हे जे गणित होत या गणितात आपल्याला म्हणलेले की एक स्थानी समान अंक आहे याचाच अर्थ एकच स्थानची संख्या एकच आहे कोणती तरी. म्हणजे हे गुण्य पहिली संख्या गुण्य दुसरी संख्या गुणक आणि येणारं उत्तर गुणाकार. गुणाकाराचं एकच स्थान हे वर्ग संख्येचं एकच स्थान असणार आहे. मग यातलं कोणतं असणार नाही असा प्रश्न केलेला आहे त्यांनी. नेहमी खोचक प्रश्न विचारलेला असतो
मग असणार नाही. आपल्याला काय म्हणलेले की 2 3 7 8 हे अंक कधीच एक स्थाने असत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 7 हा अंक ह्या 2 3 7 8 पैकी आहे. म्हणजे आपल्याला दिलेला गुणाकार हे वर्ग संख्येचे एक स्थान असणार आहे. मग आपल्याला त्यांनी असणार नाही म्हणलेले म्हणजे यापैकी कोणतं वर्ग संख्येचं एकच स्थानी असणार नाही. तर 2 3 7 8 म्हणजेच काय उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 3 आलं. याच्याच अनुषंगाने तुम्हाला जाता जाता पुढे सांगतो मी जर 0 वर्ग संख्ये संख्या ओळखताना 0 जर असतील तर ते 0 नेहमी सम पट्टीत असतात. म्हणजे त्याचे जे जोडे असतात त्या जोड्याने आले तरच ती वर्ग संख्या असते. जसं की 16 असे ही वर्ग संख्या असू शकेल कारण 0 0 2 आलेली आहे. पण 16,000 ही वर्ग संख्या असणार नाही. 16,000 ही वर्ग संख्या असणार नाही कारण 0 हे विषमपटीत आलेले. 0 जर समपटीत आले तरच वर्ग संख्या असू शकेल. विषमपटीत आले तर वर्ग संख्या असणार नाही. दशांश मध्ये लक्षात घ्या जर पॉईंटच्या पुढची घरं ज्याला आपण अपूर्णांकाची म्हणतो तर त्याच्यानंतरची 0 वगळता म्हणजे याच्यानंतर आलेली जी काही 0 असतात अंकानंतर आलेली म्हणजे अपूर्णांकामध्ये अंकानंतर आलेली 0 वगळता उरलेली जी घर आहे उरलेली घर ही घर ही 2 4 6 या समपटीत असेल तरच अपूर्णांकाची दिलेली संख्या ही वर्ग संख्या असते अन्यथा असत नाही. जसं की 6.25 ही वर्ग संख्या आहे की नाही हे तपासताना आपण अपूर्णांकाची घर बघितली. अपूर्णांकाची घर बघितली ती समपटीत होती. समजा हे हेच उदाहरण असं दिलं असतं तुम्हाला 6.250 तर शेवटची 0 वगळायची. अपूर्णांकामध्ये या शेवटच्या शून्याला काही किंमत असत नाही. या शेवटच्या शून्याला काही किंमत असत नाही म्हणजे ही शेवटची 0 जर तुम्ही वगळली तर हे फक्त राहतं 625 आणि हे अपूर्णांकाची जी काही घर आहे ही समपटीत राहिली. 2 राहिली 4 राहिली 6 राहिली तरच तो दिलेला अपूर्णांक हा पूर्ण वर्ग संख्या असू शकते. याच्या पुढचं उदाहरण पाहूया. आता यापूर्वी तुम्हाला गुण्य आणि गुणकाचं एकच स्थान दिलत एकच स्थान चांदणे रूपात दिलत. आता यात उलट दिलेले तुम्हाला फक्त गुण्य आणि गुणक यांचं काय दिलेले एकच स्थान एकसारखी संख्या दिलेली आहे. म्हणजे यापूर्वीच्या उदाहरणात तुम्हाला गुण्य आणि गुणकाचं एकच स्थान दिलेलं नव्हतं आता फक्त तेच दिलेले तुम्हाला. मग आता या ठिकाणी काय करायचं ते पहा. प्रश्न विचारलाय चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. 5 ची कसोटी आपली झालेली आहे. 5 ची कसोटी काय सांगते तुम्हाला संख्या दिलेली आहे 13,225 हा गुणाकार दिलेला आहे. या ठिकाणी 5 च्या कसोटीने आपण याच्या पूर्वीच पाहिले की एकच स्थानी 25 ही संख्या आली तर ती वर्ग संख्या असते. मग आता उरलेला जो गट आहे 132 आपल्याला या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या चौकोनाच्या जागी सारखा अंक दोन्ही संख्या सारख्या म्हणजेच 3 अंकी संख्येचा हा काय दिलेला आहे वर्ग दिलेला आहे. मग एकच त्यांच्या 5 च्या कसोटीनुसार शेवटी 25 आलेले आहेत. आता उरलेले 132 नुसार आपल्याला त्याचा चौकोनाच्या जागी कोणता अंक हे काढायचं आहे. मग ते कसं काढणार तर 5 च्या कसोटीनुसार उरलेला गट ह्या समान लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार इतका असतो. मग 132 हा कोणत्या 2 संख्येचा लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर हे काढताना बरेच जण ही संख्या लहान आहे म्हणून असं काढू शकतील की हा 10 11 आणि 12 चा गुणाकार आहे आणि म्हणून त्यातली लहान संख्या घेतली 11. परंतु मी काही क्लुप्ती सांगतो ते लक्षात घ्या. याच्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची
132 अगोदरची वर्ग संख्या कोणती 121 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि त्याचं वर्गमूळ कोणतं तर त्याचं वर्गमूळ येते 11 म्हणजे या ठिकाणी 11 असणार आहे आणि याही ठिकाणी 11 असणार आहे म्हणजे चौकोनाच्या जागी कोणता समानांक असणार आहे तर 1 हा समानांक असणार आहे काय केलं आपण एकच तीन अंकी संख्यांचा वर्ग होता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं कारण तिन्ही चौकोनाच्या जागी चारही चौकोनाच्या जागी समानांक आहे आणि गुण्य आणि गुणकाचा एकच स्थान 5 आहे म्हणजे तीन अंकी संख्येचा हा वर्ग दिलेला आहे शेवटी 25 आहे कारण या ठिकाणी 5 चा वर्ग शेवटी 25 येतो हे आपण याच्या पूर्वीच्या उदाहरणात पाहिलेलं आहे आपल्याला 132 त्या उरलेला गट जो 132 आहे याच अगोदरची वर्ग संख्या पाहिली आणि त्याचं वर्गमूळ घेतलं म्हणजे आपल्याला डायरेक्ट 11 हे उत्तर निघलं म्हणजे 132 हा गट लगतच्या कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार येतो तर 11 गुणिले 12 त्यातली आपण लहान संख्या घेत असतो म्हणून चौकोनाच्या जागी 1 हा अंक येईल 1 हे उत्तर याच्या पुढे प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न नीट वाचूया दोन संख्यांचा गुणाकार 1,07,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे तर गुण्य कोणता आता आपण जे पाहिलेले पहिल्या उदाहरणामध्ये त्यात जे नियम पाहिले त्याच नियमावर आधारित आहे प्रश्न असा आहे गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे म्हणजेच ही दिलेली संख्या काय आहे वर्ग संख्या आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे मग तुम्हाला पहा गोंधळात टाकण्यासाठी गुण्य विचारलंय बऱ्याच जणांना गुण्य आणि गुणक यातला फरक कळत नाही पहिली संख्या गुण्य दुसरी संख्या गुणक मग गुण्य विचारू द्या किंवा गुणक विचारू द्या दोन्ही सारखीच आहे फरक 0 आहे म्हणजे काय दोन्ही सारखीच आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे 1,60,000 याच काय काढायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे किंवा ही संख्या कशाचा वर्ग आहे हे शोधायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर 0 असतील ते समपटीत असतील समपटीत तरच ती वर्ग संख्या असू शकते या ठिकाणी 0 हे 4 आहे मग त्याचं वर्गमूळ काढत असताना 1 येईल 2 0 येतील वर्ग करत असताना 2 चे 4 दुप्पट होतात आणि वर्गमूळ काढत असताना किंवा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे काढत असताना निम्पट होतात 4 चे 2 आले आणि 16 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 4 चा वर्ग आहे म्हणून माझं उत्तर काय आलं 400 आलं हे गोंधळात टाकण्यासाठी तुम्हाला उदाहरण फिरून वेगळ्या भाषेत विचारलं आहे ते असं विचारू शकत होते 1,60,000 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे परंतु असं न विचारता त्यांनी असं म्हणलेले दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या ठिकाणी म्हणले गुण्य आणि गुणक यातील फरक समान आहे म्हणजेच कोणत्या संख्येचा वर्ग आहे मग तुम्हाला गुण्य विचारू द्या किंवा गुणक विचारू द्या दोन्ही प्रश्न फक्त तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी फिरून विचारलेला आहे स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला हेच केलं जातं की काहीतरी खोच विचारली जाते कधी कधी प्रश्न नकारात्मक केलेला असतो नाही कोणता अंक येणार नाही तर प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा प्रश्न सोडत असताना नेहमी पर्यायाकडे लक्ष द्यायचं पर्यायावरून उत्तर येते का कित्येकदा असं होतं तुम्हाला की कोणताही गुणाकार किंवा भागाकार करायचा फक्त पूर्ण क्रिया न करता गुण्य आणि गुणक यांच्या एकच स्थानाचा गुणाकार असणारा गुणाकाराचं एकच स्थान असणारा एकच पर्याय असतो मग अशा वेळी तुम्ही प्रत्यक्ष पूर्ण गुणाकार करायची सुद्धा गरज नसते तसंच भाज्याला भाजकाने भागत असताना त्या ठिकाणी त्यांच्या एकच स्थानाने भागणारा हा एकच पर्याय असतो येणाऱ्या भागाकाराचं एकच स्थान मग त्या ठिकाणी पूर्ण गुणाकार अथवा पूर्ण भागाकार न करता तुम्ही उत्तराचा अंदाज लावू शकता अतिशय सोपी पदावली मी तुम्हाला सांगितलं की जे सूप दिसतं ते फसवं असतं म्हणून अतिशय सावधानपूर्वक ते सोडवलं गेलं पाहिजे या ठिकाणी तुम्हाला दिलेले 48/4 कित्येक मुलं घाईगडबडीत असंच करणार 48/4 माझं उत्तर आलं 12 चौक 48 आणि त्या ठिकाणी मी 12 लिहिल्यानंतर
आणि चे म्हणून दोन निघून जाणार. माझं उत्तर काही काढणार नाही, 24 काढणार. पर्याय एक तर तुम्हाला जाळं टाकूनच ठेवलेले शिकाऱ्याने अडकण्यासाठी, आणि पर्याय एक लिहून मला शेवटपर्यंत करत नाही मी चुकलोय. या ठिकाणी कधी कधी चार ची दोन पट देतात, कधी कधी पट हा शब्द पण देत नाही. हेच तर गणिताचं मर्म आहे की खोचकपणे असा प्रश्न विचारतात. ती खोच तुम्हाला कळाली तरच तुम्ही अपेक्षित मार्काची उंची गाठू शकाल. मग चारचे दोन तुम्हाला या ठिकाणी आपण कोणतीही पदावली सोडताना कंचे भागू देव, आणि बरेच जण म्हणतात हे चे म्हणजे काहीच नाही, तो निस्ता शब्द जुळवण्यासाठी दिलेला आहे, पण प्रत्यक्ष तसं नाही. हे चे याचा अर्थ काय माहिती का? तर चा ची चे असे शब्द आले तर ती क्रिया कंस पहिल्यांदा सोडवायचा प्रयत्न करा, त्यानंतर चाचीचे हे सोडवा. मग या ठिकाणी मी पहिल्यांदा हे सोडवणार, कंस नव्हता चे शब्द आलं. चारचे दोन किंवा चारची दोन पट ती किती आली? 8 आली. आणि मग 48/8, 8 45, 8 47, 48, माझं उत्तर आलं 6. जो स्वतःला हुशार समजायचा, ज्याला गची बाधा झालती, मी तोंडी उत्तर सोडवतो, माझं उत्तर पटकन येईल, तो उत्तर 24 लिहून बसणार, आणि हे शेवटी उत्तर चुकीचं असणार. मग हाच तर फरक आहे. गणित दिसायला दुसरीच दिसते, हे काय स्कॉलरशिपचं गणित आहे का? 5वीला येईल असं गणित आहे का? 48/4 कधी सोडू मी? 48/4 असं होऊन जातं आणि आपलं चुकतं. जेवढं सोपं तेवढंच काळजीपूर्वक जो सोडवेल त्यालाच ते गुण प्राप्त होतील. म्हणून गणित व्यवस्थित पाहायचं, खूप सोपं आहे म्हणून हुरळून जायचं नाही. पेपर खूपच सोपा आला, खूपच सोपा आला, अजिबात नाही. तितक्याच काळजीपूर्वक पहिलीपासून 5वीला घेतलेलं प्रत्येक ज्ञान, प्रत्येक संकल्पना आपल्याला त्या 90 मिनिटांमध्ये उतरून परीक्षकाला सांगायचंय की मी शिकलो, मला गुरुजींनी जे शिकवलं, बाईंनी जे शिकवलं ते अतिशय छान शिकवलेले, आणि त्यामुळे माझं एकही गणित चुकणार नाही. पहिला पर्याय आला तर मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, राज्यस्तरीय ज्यांना यायचंय त्या मुलांना आवर्जून सांगतोय की पहिला पर्याय आला की सावध व्हायचं, आपण केलेलं हे कुठे चुकलं का नाही हे एकदा तपासून पाहायचं, आणि प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक पर्याय लिहिताना प्रश्न क्रमांक पाहायचा, 4 चं उत्तर 4 असं मनातली मनात म्हणायचं. उत्तरपत्र किंवा प्रश्न क्रमांक 4 चं 4 हे पाहूनच OMR शीट रंगवायचं. कोणता प्रश्नाचं कोणता पर्याय आहे हे मनात पुटपुटल्याशिवाय पर्याय रंगवायचा नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय प्रश्न दिलेला आहे मला. तुम्हाला या ठिकाणी गुण्य आणि गुणक जर एक ची पुनरावृत्ती झाली असेल आणि ती समान असतील तर त्याची युक्ती सांगण्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे. मी पहिल्यांदा हेच 11 करून बघूया. सगळ्यात तुम्हाला ज्यावेळेस एखादं अवघड इष्ट सूत्र कसं तयार होतं हे पाहायचं असेल तर त्यातलं लहानात लहान उदाहरण पाहायचं, आणि लहानात लहान उदाहरण पाहून त्यात ते सूत्र अवलंबायचं आणि लक्षात ठेवायचं. 11 वर्ग आपल्याला माहिती किती येतो? 121 येतो. या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे गुण्य गुणक सारखा आहे, 111 वर्ग. मग या ठिकाणी 1 किती वेळा आलाय? तर 1 आलेला आहे. 1, 2, 3 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 3 वेळा आलेला आहे. मग मी काय करणार? 1, 2, 3 वेळा 1 आलेला आहे. हे एकदा लिहिलं चढत्या क्रमाने, तेच पुढे आता उतरत्या क्रमाने लिहायचं. 3 वेळा आलाय, 3 पर्यंतच लिहायचं. हे मला सांगतो 1 किती वेळा आलाय तो, आणि ते उतरत्या क्रमाने लिहायचं. उतरत्या क्रमाने परत कसं येणार? 2 आणि 1. 11 पण तसंच झालं का नाही बघा? 11 चा वर्ग 1, 2 आलाय, 2 वेळा 2 पर्यंत जाऊपर्यंत लिहायचं चढता क्रम आणि परत उतरता क्रम. आता हे पुढील तुम्हाला येणारच 1111 गुणिले 1111. 1111 चा वर्ग 1 किती वेळा आलाय? 4 वेळा आलाय, म्हणजे 4 यू पर्यंत मी लिहिणार. 1, 2, 3, 4 चढता क्रम लिहिला 4 यू पर्यंत. आता तोच उतरता क्रम 3, 2, 1. 4 परत रिपीट करायची गरज नाही. हे पण तसंच 5
वेळा एक आलेला आहे. एक दोन तीन चार पाच, पाच रिपीट झाले, पाच अंक होता, पाच अंक येऊपर्यंतच लिहिलं आणि त्या परत उतरता क्रम चार तीन दोन एक संपलं. असं एखादं उदाहरण तुम्हाला असतं, तुमचा वेळ त्या ठिकाणी गुणाकारात जाऊ नये. गुणाकारामध्ये लिहित असताना कुठेतरी बेरीज चुकू नये, एखादा हातचा राहता कामा नये, याकरता ह्या युक्त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अतिशय सोपी युक्ती आहे. गुण्य गुणक एकची पुनरावृत्ती असेल आणि समान संख्या असतील तर किती वेळा एक आलाय? 1111चा वर्ग चार वेळा आलाय. एक दोन तीन चार, परत आता उतरता क्रम तीन दोन एक, विषय संपला, उत्तर आपलं तयार राहील. याच्यासारखीच 99 गुणिले 99, 999 गुणिले 999. आता या ठिकाणी काही मुलं अशी करतील की 99चा वर्ग आहे, अगदी बरोबर आहे. 99 ची 4 100 वजा 1चा वर्ग आहे. 100 वजा 1चा काय आहे? वर्ग आहे. मग काही जण काय करतील, काही जण काय करतील, 100चा वर्ग तो लिहिला 1 आणि 2 शून्याची 4 शून्य, वजा 1 दा 99 वजा करतील, 1 दा 99 वजा करतील. परंतु हे असं करण्याच्या ऐवजी आपण युक्तीच पाहूया. 99चा वर्ग, त्या 99तून एक संख्या कमी करायची, ती लिहायची 98. आपल्याला 9 किती वेळा दिलता? 2 वेळा दिलता. पुढे 2 घर आहेत हे लक्षात ठेवायचं आणि एकच संख्या आपण कमी केलेली आहे. नेहमी 99 म्हणजे गुण्य आणि गुणक 9ची पुनरावृत्ती आणि समान असतील. तर किती वेळा दिलेले आहेत हे 9? 99चा वर्ग म्हणजे 9 2 दिलते, तर 2 अशा खुणा केल्या आणि 1 कमी केला, तो 1 या ठिकाणी 2 घराच्या रूपात लिहायचा. आणखी ज्यांना कळालेलं नसेल त्यांच्यासाठी पाहूया. 999 गुणिले 999 म्हणजेच कितीचा वर्ग? 999चा वर्ग. 999 वजा 1, पहिला गट लिहून घेतला, 998 झालं. किती सोपं आहे. आता 9 किती वेळा आला? 3 आला. 1 कमी केलता आपण, तोच 1 या 3 घराच्या रूपात लिहायचा आहे. मग तो 1 3 घराच्या रूपात कसं लिहिणार मी? 0 0 1. हे झालं उत्तर. अर्थातच हे तुम्हाला सोडवता येईल. हे 2 उदाहरणं कळाली की तिसरं उदाहरण तुम्हाला आपापच सोडवता येईल. तुम्ही अतिशय स्कॉलर मुलं आहात. तुम्ही राज्यस्तरीय गुणोत्तर यादीमध्ये नक्की स्थान मिळवणार आहात. फक्त एकच आत्मविश्वासाने गणित सोडवायचं की असं गणित आणखी तयारच झालं नाही की जे मला येणार नाही. मी गणित सोडवणारच हा आत्मविश्वास गणित वाचताना आपल्या मनात ठेवायचा आणि गणित दिसलं की आपलं रक्त सळसळलं पाहिजे. हात कधी सोडवल हे कळलं पाहिजे. मला चौरसाची बाजू दिली, माझ्या मनामध्ये चौरसाची परिमिती, चौरसाचं क्षेत्रफळ हे लगेच तयार झालं पाहिजे. खरा गणितात हुशार तोच की जो गणित वाचत असताना गणितात काय विचारलं असेल किंवा वाचत असताना पुढे काय विचारलं असेल त्या अनुषंगाने माझी मी तयारी करून ठेवतो. या ठिकाणी तिसरं पाहूया. 9999चा वर्ग, 1 कमी केलं, 9998 आलं. 9 4 वेळा आला होता, दिलेला कमी केलेला 1 हा 4 घराच्या रूपात लिहायचा आहे, म्हणजे 0 0 0 आणि 1. हे झालं उत्तर. म्हणजे मी तुम्हाला गुण्यगुणक एकच रिपिटेशन सारखे अंक असतील गुण्यगुणकातले, तर म्हणजे 111 गुणिले 111, 990 999 गुणिले 999 अशा ज्या संख्या असतील त्यांच्या दोन्हीच्या युक्त्या सांगितल्या, त्या लक्षात ठेवा. त्यानंतर 1 असं दिलेले, 600 चे एकूण विभाजक किती? संख्या ज्यावेळेस लहान असेल 24 चे 48 चे, 100 चे 8 असेल, 2 अंकी असेल, त्यावेळेस आपण विभाजक लगेच काढतो. थोडक्यात मी तुम्हाला अगोदर विभाजक संकल्पना तुमची क्लिअर असणारच काहीच प्रश्न नाही, तरी पण एकदा सांगतो. जर मी 7 ला
दोन्ही भाग दिला तर या ठिकाणी तीनचा पूर्ण भाग जाईल आणि बाकी उरल एक पण त्या सातला सातच्या ऐवजी सहाला दोन्ही भाग दिला तीनचा पूर्ण भाग गेला आणि बाकी उरली शून्य. नीट लक्षात घ्या कशाला काय म्हणतात. पहिल्या या उदाहरणामध्ये या पहिल्या उदाहरणामध्ये काय केलेले सातला दोन्ही भाग दिलेला आहे. आतली जी संख्या आहे आतली संख्या हे माझं पातेल आहे. पातेल्यात असते भाजी मोठ्या प्रमाणावर भाजी असते त्याला मी म्हणतो भाज्य. आणि या ठिकाणी तुम्हाला जांभळ्या रंगाने दाखवतोय हे माझं उलथान आहे. बघा हे उलथान आहे हे उलथान आहे माझं आहे का उलथान दिसलं का. उलथान्याने भाजायचं काम करतो मग ह्याला म्हणतो मी भाजक. त्याला काय म्हणतो भाजक. वर जे उत्तर असत हा असतो भागाकार आणि खाली जी उरलेली असते ती असते बाकी. रंग निळा दिसत नसेल मी पिवळाच वापरतो. आता ज्यावेळेस बाकी शून्य उरते त्या बाकी शून्य उरण्याला आणखी दोन शब्द आहे पूर्ण भाग जाणे आणि दुसरा शब्द आहे निशेष भाग जाणे. अशा वेळी हे आपलं जे पातळ्यातलं ज्याला भाज्य म्हणत होतो तिथं फक्त विभाज्य जोडायचं. काय म्हणायचं त्याला विशब्द जोडायचं. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेल्यामुळं याला प्रत्यक्ष भाज्य न म्हणता मी काय म्हणणार आहे विभाज्य म्हणणार आहे. आणि पूर्ण भाग गेल्यामुळं म्हणजे बाकी शून्य उरल्यामुळं हे जे पुढलं उलथाने आहे यात जे काही आहे त्याला भाजक न म्हणता फक्त काय म्हणतोय विभाज्य विभाजक म्हणतोय. दोन्ही पुढे वि जोडतोय म्हणजे विभाज्य आणि विभाजक हे दोन शब्द आले की आपल्या मनात एकच पाहिजे बाकी काहीच उरलेलं नाही भाग पूर्ण गेलेला आहे. आता दिलेलं उदाहरण मला असं दिलेलं सहाशेचे एकूण विभाजक किती. फारशा अवघडात न जाता फारशा अवघडात न जाता क्लुप्ती काय सांगतोय ती लक्षात घ्या. सहाशेचे कशी ही फोड करा. मी मला मी थोडस हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे मग मी सहाचीच फोड केली. सहाची फोड मी कशी केली दोन गुणले तीन आणि हे दोन शून्य एक शून्य इथं ठेवला एक शून्य इथं ठेवला. सहाशेचे एकूण विभाजक काढायचे. आता वीसचे विभाजक मूळ संख्येच्या रूपात काढतोय. वीसचे विभाजक दोन गुणले दहा दहा परत मूळ संख्येच्या रूपात काढले दोन गुणले पाच बघा बरं वीस आलं का. वीस आलं का बरं मूळ संख्येच्या रूपात लिहिलंय. बे दोन्ही चार चार पंचे वीस तीस मूळ संख्येच्या रूपात लिहायचं मला. दोन्ही भाग जातोय गेला. कलर वेगळा घेतो मी. दोन्ही भाग जातोय गेला. दोन गुणले पंधरा होते पंधरा परत मूळ संख्येच्या रूपात लिहिले तीन गुणले पाच. आता मी पाहिलं दोन किती वेळा आले एकदा दोनदा तीनदा. घाताच्या रूपात लिहिलं दोन आले तीन वेळा. तीन किती वेळा आला तीन आला एकदा. पाच किती वेळा आला पाच आला दोनदा. इथपर्यंत कळालं. आता काय करतोय ते नीट लक्ष द्या. मला ह्या खालच्या रागाकडे बघायचं नाही पायांकडे बघायचं नाही फक्त वरचे घात बघायचे. तो घात मनातल्या मनात एकने वाढवायचा. चार दोन तीन यांचा गुणाकार करायचा. चार दोन आठ आठ त्रि चोवीस म्हणजे मला एकूण येणारे विभाजक चोवीस आले. मी असं सीडीने काढत बसलो नाही जोड्या लावत बसलो नाही एकूण विभाजक विचारले. अतिशय सोप्या पद्धतीने मी काढलेले. सहाशेची कशीही फोड घेतली तरी काही फरक पडत नाही. ज्याला फोडच येत नसल त्यांनी सीडीने दोन दोनने दोन दोनने दोन दोनने भाग दिला तर दोन किती वेळा येतात तीनदा येत आहेत परत तीनने एकदा भाग जातोय परत पाचने असं जरी काढलं तरी चालेल. एकूण विभाजक काढण्याची क्लुप्ती कशी सांगितली मी. आपलं उत्तर आता चोवीस आले. कशी सांगितली तर सहाशेची फोड केली वीस गुणले तीस वीस मूळ रूपात लिहिले दोन गुणले पाच तीस मूळ रूपात लिहिले दोन गुणले तीन गुणले पाच ते घातांकित रूपात लिहिले
आणि फक्त घातामध्ये मनातल्या मनात एक मिळून त्यांचा गुणाकार केला एकूण 24 विभाजक आले. संख्या कितीही मोठी असली तरी आपल्याला विभाजक काढायला काहीच अवघड जाणार नाही. आज मला या ठिकाणी शिक्षण विभागाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शिक्षण विभागाचे मी आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं ज्यांनी हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षेने आणि जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांसाठी राबवण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेल्या आपल्या शिक्षण विभागाच्या आदरणीय कुलट मॅडम की ज्यांचं आपल्या कामावर अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्याकडे एक हातोटी सर्व जणांना एकत्र घेऊन विद्यार्थ्यांसाठी काही हुशार विद्यार्थ्यांसाठी काय देता येईल त्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून अतिशय छान प्रकल्प राबवला त्याबद्दल आदरणीय कुलट मॅडम यांचे आभार मानतो. आणि आजची तासिका इथेच संपवत आहे. धन्यवाद. आज आपल्याला इथे आदरणीय श्री देवदत्त जगताप सर यांनी फक्त गुणाकार व भागाकार यांची सरळ सरळ उदाहरणं न घेता परीक्षेला कशा प्रकारे आपल्याला चुकविण्यासाठी प्रश्न दिलेले असतात किंवा आपण जर घाईमध्ये काय करायला गेलो तर चुकवू शकतं तर यासाठी एकदम सुंदर असे क्लुप्त्या आणि सूत्रे सांगून इतकं म्हणजे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे पहा. तर सरांना मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप असे धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय रवी भापकर सर डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबवत आपण इथे. धन्यवाद सर्वांना.